जळगावच्या रावेर तालुक्यातील अभोडा इथं मजुरांवर काळाचा घाला बसलाय. पपई वाहून नेणारं वाहन उलटल्यामुळे 15 मजूर ठार तर दोघे गंभीर जखमी आहेत. जळगाव जिल्ह्यातील अंकलेश्वर बहाणपूर राज्यमार्गावर पपई वाहून नेणारं वाहन उलटल्यामुळे 15 मजूर ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात यावल तालुक्यातील किनगाव इथं मध्यरात्रीनंतर घडलेला आहे. धुळे जिल्ह्यातून पपई घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झालाय. रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने हा ट्रक उलटलाय. यातील 15 मजूर जागीच ठार झाले. ट्रकमध्ये एकूण 21 मजूर असल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमी मजुरांना यावल इथल्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताचं वृत्त कळताच काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात मृत झालेल्या नातेवाईकांचं सांत्वन केले. पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मजूर हे रावेर तालुक्यातील अभोडा इथले असल्याचं सांगण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामुळे अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं तर अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण अभोडा गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील राख, SBN मराठी न्यूज, भुसावळ. रात्री 12 वाजेला रावेर धुळे जिल्ह्यातून कुसुंब्यावरनं पपईचा ट्रक हा रावेरकडे जात असताना 12 वाजेच्या सुमारापासून या ठिकाणी ट्रक हा पलटी झाला. त्यामध्ये मजूर खाली पडले आणि त्याच्यावरती पपई आणि पपईवरती ट्रक असा या ठिकाणी पलटी झाला. या मजुरांना या ठिकाणी ऑक्सिजन श्वास मिळत नसल्यामुळे ते गुदमरून मृत्यू झाला. रात्री 12-12 वाजेला ज्या वेळेस आम्हाला समजलं त्या ठिकाणी गावातील तरुण मित्रांनी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी JCB बोलून ही गाडी बाजूला करून त्या ठिकाणी त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. पण ते काढत असताना त्यांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्यांचा या ठिकाणी 15-16 लोकांचा जागेवरतीच मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी गावातील परिसरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी बचाव कार्य केलं. पण त्या ठिकाणी यांना आम्हाला सर्वांना या ठिकाणी अपयश आलं. रात्रीची वेळ असती होती म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. दिवसा असतं तर या ठिकाणी काहीतरी करता आलं असतं. तरी आम्ही या ठिकाणी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केला. जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये रात्री साधारणतः 1 वाजेच्या सुमारास एक आयशर ट्रक पलटी होऊन त्यामध्ये जवळपास 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. सदरचा आयशर ट्रक हा धुळे जिल्ह्यातून शेतातून पपई भरून तो परत रावेर येथे येत असताना सदर ट्रकवर पपई खुडणारे एकूण 20 लोक बसलेले होते. सदरचा ट्रक किनगाव गावाच्या पुढे आल्यानंतर रस्त्याच्या कडेला पलटी झाला आणि यातील पपईच्या वर बसलेले सर्वजण पपई खाली दाबले गेले आणि यातील 15 जणांचा मृत्यू झाला. यात 7 पुरुष 6 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. 2 गंभीर जखमी आहेत, त्यांना जळगाव येथे उपचारासाठी ट्रान्सफर केलेले आहे आणि 3 जण किरकोळ जखमी आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया यावल पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. नेमकं म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्यात खूप मोठी दुर्दैव घटना घडलेली आहे. आमच्या यावल तालुक्यातील किनगावजवळ एक अशी मोठी चारी आहे आणि तिथं एक पपईची भरलेली गाडी पलटी झाली आणि ती गाडी मजूर होते. ते मजूर त्या चारीमध्ये पडले आणि त्याच्यावरती पपईचं ते सर्व गाडीही पलटी झाली आणि गुदमरून 15 लोकांचं निधन झालं. आणि 15 लोकांचं निधन झालं, सर्व मजूर वर्ग आहे आणि त्या 12:30-1 वाजता यावलच्या आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांनी भरपूर सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि त्याच्यात 15 लोक मृत्युमुखी पडले. मित्रांनो, ही घटना झाल्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये इथं आणलं यावलला तेव्हा इथं डॉक्टर नव्हते आणि डॉक्टरला माहिती पडलं की 15 लोकांचं निधन झालं, डेड बॉडी इथे आलं. एखादी मनुष्य त्याच्यात जिवंत असू शकतो पण डॉक्टर घरी जाऊन झोपून गेला आणि सकाळी डॉक्टर इथं 8 वाजता आला. बारेला डॉक्टर म्हणून आहे, इथं 8 वाजता पोहोचले. तुम्ही सांगा की जर का 15 लोकांचं निधन झालं आहे तर कोणत्या डॉक्टरला झोप लागू शकते का? पण हा निर्दयी डॉक्टर आहे, हा जाऊन झोपून गेला आणि नंतर 8 वाजता आला. त्यात एखादा मनुष्य जिवंत राहू शकतो. लहान 3 मुलं आहेत, गरीब लोक आहेत, हातावर पोट भरून जगणारे लोक आहेत. या लोकांची परिस्थिती अशी झालेली आहे. आता आम्ही सर्व व्यवस्था करतो आहे, त्यांच्या
त्यांचं निधन तर झालं पण त्याच्या परिवारातले लोक जे आहेत त्या लोकांना मेडिक्लेम कसा भेटेल यांच्यातून जे इन्शुरन्स